आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. ग्रामपंचायत निवडणुकीचा धुमळा उडायला सुरुवात झालेली आहे. गावचा कारभार सुरळीत चांगला व्हावा, गावचा विकास व्हावा हे ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश असतो. ग्रामपंचायत हे ग्राम संसद असते. या ग्राम संसदेचे इलेक्शनला सुरुवात झालेली आहे. आता या आपण आलो आहोत विसापूर गावामध्ये. विसापूर गावामध्ये आपण पाहणार आहोत कोणाची सत्ता येणार आहे, लोकांची मतं काय आहेत, तिथले प्रश्न काय आहेत, कोण निवडून येईल, कोणाची हवा आहे, कोणाचा गुलाल उधळला जाणार आहे. गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यात तर कसं वातावरण आहे विसापूरमध्ये? गावात काय दोन्ही पार्ट्या एकत्र आल्यामुळं गावातले ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यासारखेच आहेत. त्यात 8 उमेदवार बिनविरोध झाले होते. 7 इलेक्शन लागलेलं आहे. किती प्रभाग आहेत? 5 प्रभाग आहेत. काय वाटतं काय होईल यंदाचं? यात काय विकास आघाडी म्हणून दोन्ही पार्ट्या आहे, भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून एकत्र केल्यामुळं काय एक सगळ्या पार्टी विकास आघाडीच्या 15 सीटा येतील असं वातावरण आहे. आता गावात मागली पंचवार्षिक योजने सरपंच महिला होते, त्यांना 1 सरपंच करायचं होतं, पण त्याने ते रेटून दोन्ही पार्ट्यात भांडण लावून आम्ही तुमच्या पार्टीचं आम्ही तुमच्या पार्टीचं म्हणून त्यांनी 5 तसं रेटून काढलं. त्यामुळे त्यांनी कामच काढले नाही, विकासाचे कामच झाले नाही, बिलकुल कामं झाले नाही. आता गावात काय गेल्या 5 कामं न झाल्यामुळे या बरीच कामं अपुरी आहेत. आता इथं पाणी टाकी इथं आहे, पण त्याला ते ही जलशुद्धीकरण टँक नाही, त्यामुळं गावाला सगळं अशुद्ध पाणी प्यावं लागतंय. त्यासाठी जलशुद्धीकरण टँक बांधणे गरजेचं आहे. ग्राम सचिवालयाचं काम अपुरं आहे, ते ग्राम सचिव होणे गरजेचं आहे. गावातले हे रस्ते वगैरे सगळं काम अपुरं आहे, ते पूर्ण करणे ही नवीन सरपंचाकडून अपेक्षा आहे. गावात काय काय व्हायला पाहिजे आणि काय काय झालंय? आता दोन्ही जिल्हा परिषद एक झाले ती बघ. आता काय विकास त्यांच्या डोक्यात विकास करायचा आहे बघूया, होईल विकास असं वाटतंय. नाही, दहा मागच्या 5 खेळ खंडोबा झालता, कारण दोन्ही गट विभागून होते, त्यामुळे काय विकास झालाच नाही, कसलाही विकास झाला नाही. पण आता जिल्हा परिषद सदस्य दोन्ही एकत्र आले ते विकास होईल असं वाटतंय. शांत आहे, काय नाही, काही टेन्शन नाही. सामंजस्य कुठलीही विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, कधीही गावात तक्रार होत नाही. गावचा सरपंच कसा असावा आणि त्यांना काय काय करावं, गावात काय काय झालं, काय काय व्हायला पाहिजे? गावचा सरपंच सगळ्या सर्व गावाला काम करायला असावा, विकासा दृष्टीने त्यांना बघितलं पाहिजे आणि हिवे दावे न करता गावाचा विकास झाला पाहिजे. आज गेले 4-5 झालं गावात पिण्याचं पाणी नाही, खर्चाचं पाणी आहे, त्यामुळे पाण्याची सुविधा झाली पाहिजे. लोक पाणी विकतच घेऊन पेटे. आणि आत्ता सध्या जे जिल्हा परिषद सदस्य आहेत, माझी हे जिल्हा परिषद सदस्य, ही दोघंही एकत्र असल्यामुळं गावाचा विकास होईल असं लोकांचं मत आहे. त्यामुळं आता ती होणारा आरक्षण पडून जो कुठला कोण काय असेल जो सरपंच होईल त्यानं गावाच्या दृष्टीनं गावाच्या हिताची कामं केली पाहिजेत. आज रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. गावात कुठंही आज जे पाणी आहे ते पाणी आज फिल्टरचं नाही, त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं ज्या येणाऱ्या पंचवाडीनं पाण्याचा प्रश्न सोडवला गेल्या 5 पहिली जी जी लावलं होतं, म्हणजे आमचं निर्णय केला उभा राहिलो, पण जी पॅनल लावली ती जी काय आश्वासन दिली ती काय पूर्तता करता आली नाही. गावच्या विकासात कायम अडथळाच येत गेला,
ह्या गटानं करायचं का त्यात गावात गटबाजी जास्त असल्यामुळे काही कामं करता येणार. तर ह्यावेळेला जे आताचं जे पॅनल आहे ते सगळं आम्ही गट एकत्र येऊन पॅनल तयार केले, त्यामुळे गावातली जी काही अपूर्ण कामं असतील, काही ग्राम सचिवालय असेल किंवा गावात स्वच्छतेचा प्रश्न असेल, गटरीचं काम असतील किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ते निश्चितपणे सोडवले जाते. ग्राम सचिवालय असेल बोलले ग्राम सचिव बोलले गावामध्ये माझी आजी आमदार येतात कारण त्यांच्याकडून किती निधी आला आणि खर्च तो कसा झाला. आता ते आजी माझी जे आमदार आहेत त्यांनी काय कुठं आपल्या निधी दिला तेवढा मनावासा मिळालेला आहे. जसं आबांच्या कारकिर्दीत किंवा असेल किंवा पहिले आमची जी खानापूर आखपाडी किंवा होता आमचा तासगावला ज्याला मतदारसंघ होता तेव्हा कुठेतरी विसापूर सर्कलमध्ये आल्यानंतर खानापूर आखपाडी या भागात गेल्यानंतर विसापूर सर्कलचा जो विकास आहे तो कुठेतरी मागं पडला असं तुम्हाला? हो, नक्की मागं पडलेला. गावाला धनीच कोण नाही, विकास मागं पडलेला. खानापूर आठपडीकडे गेल्यामुळेच कोण विचारणार, दुर्लक्षित झालं विसापूर सरकार. कुठेतरी गावचे नेते त्यांच्याकडून काम करून घेण्यात कमी पडले का, पाठपुरावा करण्यात कमी पडला, नक्की कशात? पाठपुरावामध्ये पण कमी पडलेला आहे, म्हणजे त्यांच्या संपर्कच आमचा कमी झाला. कारण आमची नाळाजी तासगाव जिल्हा परिषद पंचायत समिती आमची तासगावला, त्यामुळं त्यांच्या पाठपुरावा अभावी पण आमचा विकास थांबलेला आहे. म्हणजे चालेल, आमदार येतात येतात आमदार काय बोलवले की आता कुणीही बोलवत गटबाजी वगैरे काय म्हणत नाही, येतात हा येतात येतात पाठशाला लग्नाला येतात नाही काय सगळ्याला येतात. कारण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती माझे सदस्य आहेत पण थोडं जरा साऊंड पाहूनच बोलतात, क्लिअर बोलायला त्यांना त्यांचं दुर्लक्ष आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्या आमदारांचं ह्या 21 गावावरती दुर्लक्ष आहे. आम्हाला आमचा मूळचा तासगाव तालुका पाहिजे, मूळ मागणी ती आमची मागणीच ती आहे. त्यामुळे आमचे पंचायत समिती असेल, तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, ते आमचं तासगाव तालुक्याचे आहे निगडीत. त्यामुळं आम्हाला त्या आमदार आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला मदत करत नाही. ग्रामपंचायतीमध्ये जे कोण तुमचं पॅनल येईल किंवा जो कोणी सरपंच येईल त्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही ही मागणी लावून धरणार का की आम्हाला परत आमची 21 गावं जी खानापुरातपर्यंत जोडलेली आहे ती आमची गावं परत रिटर्न तासगाव तालुक्याला जोडावी ही आमची पहिली मागणी असणार. केलाय मुळात जो आराखडा केलाय मतदार यादी जी तयार केलेली आहे ती चुकीची झाली. म्हणजे अशी विधानसभेला आता आता ग्रामपंचायतीला पण चुकीची झाली, ग्रामपंचायतीला पण चुकीची झाली. विधानसभेला जी आहे विधानसभेला मतदार यादीचा प्रश्न वेगळा आहे आणि ग्रामपंचायत 21 गावं ही तासगाव तालुक्यापासून निवडणूक आयोगाच्या निकषानुसार तासगाव तालुक्यापासून जी विसापूर सर्कल आहे आणि सावळ सर्कल आहे ते विसापूर सर्कल 9 किलोमीटर आहे आणि सावळ सर्कल हे 21 किलोमीटर आहे. तर 20 किलोमीटरच्या पुढचा मतदारसंघ तुटला जातो. हे सगळं त्या त्या काळच्या मंत्र्यांनी दाबून हे आमचे 21 गावं खानापुरात जोडलेले आहेत, त्यामुळे आमचा हा तोटा आहे. तुम्ही तुम्हाला काय वाटतंय गावामध्ये काय काय झालं पाहिजे, गावामध्ये काय नाही केलं पाहिजे, सरपंच कसा पाहिजे, कुणाची हवा काय कसं? आमच्या गावामध्ये इलेक्शन झालं सरपंच देत नाही. आजपर्यंत कसं झालंय जे सरपंच निवडून येते ते फक्त नावाला गावाचं काम काय झालेलं नाही. गावात ग्राम सचिवालय बांधणे गरजेचं आहे, गावातल्या अंतर्गत रस्त्यांचा विकास होणे गरजेचं आहे, गावात मंदिरांची कामं होणे गरजेचं आहे, गावात जे काय पाण्याचा प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे. गावाला आज गावहीर आहे पण ती गावहीर वाड्याच्या कडेला आहे, त्यामुळे त्या गावाला स्वच्छ पाणी मिळत नाही. त्यामुळे गावाला ॲक्वाचा एखादा मोठा हे उभारणं प्रकल्प उभारणं गरजेचं आहे, एवढी माझी अपेक्षा. एखादी संस्था किंवा काय असं काही आमदारांच्याकडून पाठपुरावा करून असं काहीच झालेलं नाही आतापर्यंत, असं व्हायला पाहिजे. आमदार निवडून आले की इकडे लक्ष देत नाहीत कारण आमचं विसापूर सर्कल आहे. आमचं कसं झालं इकडे तासगावला बिन जोडलं नाही आणि इकडे खानापूरला जोडल्यामुळे आमचा विकास झाला नाही. म्हणजे पंचायत समिती झडपीला तिकडं आणि विधानसभेला इकडं, त्यामुळे तुम्हाला वाली कोण असते? हां, मतासाठी आम्हाला फक्त इकडे जावं लागते, बाकीचं काम आमचं इकडं असं झालं. आमचं ना आम्ही इकडचं आहे ना तिकडचं आहे, आम्ही मध्ये असं झालं. गावचे पुढारी कुठंतरी ह्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करण्यात कमी पडतात का, की नेत्यांच्या पाठीमागं लागून हे आमच्या गावातलं काम करायचं आहे, ह्यामध्ये ते कुठं कमी पडलेत का गेल्या 5 वर्षात असं तुम्हाला वाटतं? गेल्या 5 वर्षापासून नाही, 10-15 वर्षापासून गावात फक्त 2 मेन पुढारी असल्यामुळं गावचा विकास फक्त झाला नाही. आणि कसं झालं आहे दोघांच्या भांडणात गावचं राजकारण सगळं हे झालं डबघायला आलं. त्यांनी विकास करणं गरजेचं आहे, गावात लक्ष घालणं गरजेचं आहे. फक्त नुसतं ग्रामपंचायतीच्या इलेक्शनपर्यंत इथं येऊन उभं राहून सभा करणं सोपं आहे,
पण काम करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी आजपर्यंत काम केलंच ना आणि निवडणुकीपर्यंत येणार, सभा करणार आणि जाणार एवढंच झालेलं आहे. गावातला रस्ता पाण्याचा प्रश्न तर आहेच, त्याच्यावाद पण यापेक्षाही आणखीन काहीतरी गावात वेगळं व्हायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? नवीन प्रोजेक्ट यायला पाहिजेत. मी डॉक्टर ते आपले सरपंच पेरे पाटील यांचं सर्व कार्यक्रम मी बघतो, पण त्यांनी जो गावात विकास केला आहे बाकवरपर्यंत जाऊन त्यांनी माहिती घेऊन गावात ज्या ज्या योजना आणतात तशा प्रकारचा विकास होणं गरजेचं आहे. कारण आज आत्ता कसं झालं आहे, गावातली जी बारीक सारीक गोष्टी आहेत त्याच्यावर काही सरपंचाचं लक्ष नसते. गावातले गटारांचं बांधकाम आहे, किरकोळ प्रश्न आहेत, पाण्याचा म्हणा, आता गावाला क्रीडा संकुल नाही, क्रीडा संकुल बांधणं गरजेचं, असे बारीक सारीक प्रश्न आहेत त्याच्यावर लक्ष देणं. बाबानो शेतकऱ्यांना काय काय योजना वरणं येते त्यांची माहिती करून देणं त्या त्या वर्गाच्या सदस्याचं काम आहे. त्यांनी ते लक्षात घेऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. प्राथमिक आरोग्य केंद्र मोठा असं काय नाही. आम्हाला हंदूरसारख्या ठिकाणी गाव लागलं, तिथून किती 5 किलोमीटर एवढं मोठं 10,000 लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा आम्हाला डिलिव्हरी असू दे, एखादं जर चालू तर लस जर उपलब्ध नसेल तर आम्हाला लक्षात त्या ठिकाणी जावं. आणि दुसरी गोष्ट काय झाली, वार्डनं 2 नंबर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून माळे इथे इतर समाजाचा म्हणजे नागरी समाजाचा अजिबात उल्लेख आहे आणि नाव सुद्धा घेतलं हे सगळ्यात वाईट. कधीच दिली बिनरोध झालं छानच झालं, पक्षाचं पार्टीला आमचं कायम सहकार्यच राहील. पण आमचा माझा विरोध ह्यासाठी आहे की माझा विचार केला नाही वैयक्तिक. आता कसं आहे गावात इलेक्शन विरोध करायचं चाललंय का, म्हणजे आता 2 जे मोठे नेते आहेत त्यांनी पॅनेल मिळून लावलेला आहे आणि ते आपले 8 उमेदवार आहेत ते बिनविरोध झालेले आहेत. आता जे राहिलेले 7 उमेदवार आहेत त्यांचं इलेक्शन लागणार आहे, म्हणजे ज्यांनी अपक्ष अर्ज भरले विरुद्ध लढा देणार आहे. मग आता ते नेत्यांचे नेत्यांविरुद्ध जे अपक्ष अर्ज भरले ते युवकच आहेत बऱ्यापैकी. कारण कसं झाले, बिनविरोध असल्यामुळे तसं ते बिनविरोध असल्यामुळे प्रत्येकाला वाटते की बिनविरोध मध्ये माझं नाव आहे, कारण इलेक्शनला काही खर्च होत नाही त्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा असते. कोणत्याही प्रकारचा खर्च नाही त्यामुळे बिनविरोधला प्रत्येकाचं नाव येणं गरजेचं असं प्रत्येकाला वाटते. पण त्यांनी विचार करून योग्य त्या माणसाला आधी दिले बाबा आधी सरपंच सरपंच त्याच घरात आहे मिळून फिरून त्याच घरात आहे. गावात काय अपेक्षा, स्वच्छता गावाची झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं सोय झाली पाहिजे, फिल्टर एक असं मोठं बसवावं ही इच्छा. पिण्याच्या पाण्याची सोय गैरसोय आहे, गावाचा विकास व्हावा, नाव व्हावं गावाचं. बायकांच्या त्यांना काय अपेक्षा असणार आहे, तर गाव स्वच्छता झालं पाहिजे, घंटागाडी चालू झाली पाहिजे. बंद आहे ओला कचरा सुका काय बंद आहे सगळं, कचरा गाडी हीच घंटागाडीच बंद आहे. ही स्वच्छतासाठी बायकांच्यासाठी स्वच्छता गावात पाहिजे आहे. अजून काय बायकांसाठी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बायकांच्या काय गैरसोय सोय आहे त्या काय त्यांनी काय पण योजना करावी बायकांच्यासाठी. कितीक बायका म्हणजे काय त्या ह्याच्या पुढे येत्या तशा म्हणजे मालकांच्या हे अशा त्यांचे काहीतरी सोयी कराव्या त्या. आजी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यात, मग तुम्हाला काय वाटतंय गावात काय व्हायला पाहिजे काय नाही? काय सुधारणा झाली पाहिजे, आपल्याला सगळ्या गोरगरिबाची दहा ही घेतली पाहिजे आहे, दुसरं काय सुधीर नाही. आम्हाला काय पाहिजे आहे तेव्हा, दुसरं काय नको आम्हाला, सगळी एका मेळ्याने राहावी ती, एका जागी ही व्हावी ती, एवढंच दुसरं काय नाही. आता रोजचं तुम्ही काम करत असताना तुम्हाला काय समस्या येते, म्हणजे पाणी आहे का व्यवस्थित, प्यायचं पाणी आहे का किंवा वापरायला आहे का? पाणी आहे की चावीच आहे की आम्हाला पाणी असून चिनी नाही कसं म्हणायला लवाड कसं बोलायचं आहे. प्लस सगळं वशीर असावं एवढंच आहे, दुसरं काय नाही. हां अशोक काम करेल ही खात्री आहे मला, ती बरोबर काम करतोय तो चांगला आहे माणूस. आपल्यासोबत वार्ड क्रमांक 1 अधिकृत उमेदवार आहेत, तर मला सांगा तुम्ही इथून उमेदवारी जाहीर केलेली आहे तर काय तुमचं विजन आहे, काय करू इच्छिता? मला या वार्डातील काही समस्या आहेत त्या समस्यावरती काम करायचं आहे. आमच्या वार्डामध्ये कचऱ्याचा जरा थोडाफार प्रॉब्लेम आहे, या देवळाचं पूर्णपणे व्यवस्थितपणे काम करायचं आहे. लोकांच्या काय महिलांच्या समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे दूर करायच्या आहेत. त्या पुन्हा फक्त काय राजकारणच मला करायचंच आहे.
मला काय आमच्या घरचं काय राजकारण करत बस कोणी केलेलं नाही, इथून पण काय करायचं नाही, फक्त लोकांच्या समस्या मिटवण्यासाठी मी इथून उभं आहे. आपल्यासोबत मावशी आहेत. मावशी काय सांगाल, काय व्हायला पाहिजे तुमच्या वार्डात, काय काय झालं पाहिजे? आता तिने सांगितलं तीच देवळाचं काम, कचऱ्याचं काम हे आपलं तिने करावं. पाण्याची काय अवस्था पिण्याची? आहे पाण्याचं पाणी पण आहे, आणि त्यातून बी अनेक तिने बघावं जरा करावं. दादा काय सांगाल, गावात काय काय झालं पाहिजे, उमेदवारांच्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? उमेदवार पण इथंच आहे. नमस्कार. हा आत्ता जो आम्ही उमेदवार जो निवडलेला आहे तो एक सुशिक्षित उमेदवार आहे, आणि तो फक्त राजकारण करणार नाही तर तो समाजकारण करेल याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. आणि आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी ह्याच्यासाठीच उभा आहे की या वार्डामध्येच नाही तर तो वार्ड तर प्रमुख आहेच, तरी हे जे आमचं असणारं ते तिनांचं देवा लोकांचं जे पॅनल आहे ते तीन लोक हे फक्त वार्डापुरते मर्यादित नाहीत, हे राजकारणाबरोबर गावातील समाजकारण करतील. उदाहरणार्थ आमच्याकडे जायचं झालं तर हे करून दिलं तर पाण्याच्या ज्या काही थोड्या समस्या आहेत, पाणी येतं आहे भरपूर, परंतु जे शुद्ध प्रमाणात पाणी यायला पाहिजे किंवा जे प्लांट तयार व्हायला पाहिजे ते प्लांट जे आहेत ते अशा प्लांट वगैरे तयार व्हावेत, गरीबातल्या गरीब लोकांनासुद्धा चांगलं पाणी पिण्यासाठी मिळावं हीच अपेक्षा आहे, आणि हे सर्व पूर्ण करतील अपेक्षा अशी आमची इच्छा आहे. नमस्कार, मी उत्तम माने. जो आम्ही उमेदवार दिलेला आहे तो हा अतियोग्यच आहे उमेदवार, तिन्ही उमेदवार योग्यच आहेत, आणि हा तर आमचा उमेदवार एक असा उमेदवार आहे की हा प्रथमच असा ग्रामपंचायतीत जाणारा उमेदवार आहे की जी गरीब परिस्थितीतून वर आम्ही देणार आहे, आणि याला पूर्णपणे सर्व याच्या गोष्टीची त्याला जाणीव आहे, पूर्ण प्रत्येक एका गोष्टी जाणीव असल्यामुळे आम्ही याला सर्वांनी एकमताने द्यावं हीच आमची इच्छा आहे, कारण हा सर्व कर्तव्य आपले पूर्णपणे व योग्य प्रमाणे काम करेल हीच आम्हाला आशा आहे, आणि पूर्णपणे आशा आहे की हा उमेदवार आणि याच्या संगे असणारे आमचे दोन्ही उमेदवार हे तिन्ही अशोक माने हे सुद्धा अति चांगले काम करतील, आणि हे सर्व सुंदर काम करतील, आणि आम्हाला यांची फुल गॅरंटी आहे की हे काम करणारे व्यक्ती आहेत, आणि यांना वार्ड क्रमांक एकने बहुमताने विजय करून द्यावी हीच आम्ही सर्वांनी इच्छा धरतो. मागच्या पंचवार्षिकला काय काय झालं, काय काय सुविधा करण्यात आल्या, काय काही केलंच नाही? काय नाही कामं केली तिने नाहीच काय नाही, पण आमच्या वार्डामध्ये नाही, काही ठिकाणी कमी जास्त केलं असेल, काय तिने काही मन लावून काम केलेलं नाही हे सर्वजण सांगणारच. येणाऱ्या सरपंचाकडून जो कोणी होईल त्याच्याकडनं तुमच्या काय आमच्या अपेक्षा भरपूर आहेत. आमचा जे पक्ष निवडला आहे आम्ही तीन माणसांचा हा ही एक नंबर आहेत, एक माळे, एक माने आणि एक मोहिते. तिने आहेत हे अगदी एक नंबर व्यक्ती आहे, त्यासाठी सगळ्यांनी ही केलेलं आहे. आम्ही सगळ्या ठराव करून बाबा याने मतदान आपण करूया, ही चांगली काम करणार आपल्यासाठी, आपल्या वार्डासाठी चांगलं काम आहे, योग्यच आहे. गावात रस्ते पाणी ह्या समस्या आहेतच, त्या तर होतील, पण या व्यतिरिक्त अजून गावामध्ये काही प्रकल्प झाले पाहिजेत. तू युवा आहेस, तुला काय वाटतं की गावात हे व्हायला पाहिजे हे नाही आहे? आत्तापर्यंत आमच्या गावात जे उमेदवार निवडून आले ते अशिक्षित अशिक्षित होते, आता आमच्या उमेदवार दिले उच्च शिक्षित आहे, आणि आत्तापर्यंत गावातल्या जी निवडून आली तिने गावात मुलं बाहेर ज्या अभ्यास करतात ते MPC करतात त्याची निरंतर शिक्षण केंद्र तर नाहीच, आणि मुलांना खेळण्यासाठी एखादं ग्राउंड तयार नाही, जे आजपर्यंत आता आम्हाला विकत पाणी घ्यायला लागते, त्यात गावात पाणी पिण्यासाठी ॲक्वाज पाणीची वॉटर एटीएम बसवली पाहिजे गावात, ते सुद्धा सुविधा नाही, आता रस्त्याच्या गटरीच्या समस्या तर भरपूर आहेत गावात. त्यासाठी आमचा उच्च शिक्षित उमेदवार आहे, त्याला बहुमताने निवडून देतील अपेक्षा आहे. विसापूर गावच्या सर्व माननीय सदस्य व सर्वांना कळवण्यात येते की विसापूर गावची पूर्ण इच्छा होती की बिनविरोध हा इथला निवडणूक व्हावी, आणि शासकीय रक्कम येणाऱ्या अनुदानमध्ये गावचं काही तर काम चांगलं व्हावं अशी सर्वांची इच्छा असताना वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक दोन ह्यामध्ये बिनविरोध न होऊन देणे काही कार्यकर्त्यांनी त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे थोडक्यात की आमचाच उमेदवार व्हावा हे असे खाली त्यांनी बिनविरोध करून गव्हर्नमेंटला जे शासकीय नुकसान पोचवलेलं आहे जे गावाचा फायदा झाला असता ती यांच्या काही उमेदवारामुळे तो गावाचं नुकसान भरपूर कमीत कमी 45 लाखाचं नुकसान झालेलं आहे. जर हे बिनविरोध झाले असते तर गावाचं भरपूर त्यात काम करता आलं, सचिवालय झालं असतं, अन्य कोणत्या कामासाठी आणखी मदत चांगली आली असती, पण ते नुकसान ह्या जनतेनं ध्यानात ठेवलं पाहिजे की ही 4 ते 5 व्यक्तीमुळे हे नुकसान ह्या गावचं झालं आहे, तर किती रक्कम नुकसान झाली ही त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे. तर हे बिनविरोध झाले असते तर एक 45 ते 50 लाखाचं गावाला उत्पादन आलं असतं आणि गावाच्या समस्या बऱ्या सुटल्या असत्या. तर जनतेनं ठरवायचं आहे की मत कोणाला द्यायचं आणि कसं द्यायचं.
हे त्यांनी ठरवून आपलं ह्या विषयावर त्यांनी चालावे आणि जनतेने त्यांना चांगलाही धडा शिकवावा ही जनतेला आमची अपील आहे. आपल्यासोबत एक बिनविरोध झालेले सदस्य आहेत. तर गावामध्ये बिनविरोध ग्रामपंचायत करण्याचा जो काही कार्यक्रम होता तो फसलाय बऱ्यापैकी, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पदासाठी फक्त काम करायचं, परत काही काम करायचं नाही अशा काही मंडळींनी त्याला विरोध करून अपक्ष पॅनेल तयार करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा काही वार्डात अपक्ष पॅनेल लावायचा डाव फसला आणि काही ठिकाणी त्यांनी इलेक्शन लावलं, त्यामुळं गावाचं फार नुकसान झालंय. हे बिनविरोध झालं, त्यांनी जर केलं असतं, त्यांनी जर मान्य केलं असतं विरोधकांनी, तर आज गावाला 50 लाखाची मदत झाली असती, गावात काहीतरी सुधारणा झाली असती. परंतु त्यांनी हे केल्यामुळं गावाचं फार मोठं नुकसान झालं आहे, तर ते नुकसान भरून काढण्याच्या ह्या नेते मंडळीने प्रयत्न केला आहे आणि ते करत राहतील एवढंच बोलतो मी. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बस्त्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.